काल नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्याकडून एक अपघात झाला, यावर सुषमा अंधारे यांनी बावनकुळेंना काही प्रश्न विचारले आहेत। चौकशी निष्पक्ष व्हावी असं जर बावनकुळे यांना वाटत होतं तर FIR मध्ये गाडीचा नंबर का आला नाही? ज्या गाडीनं ठोकलं, जी गाडी संकेतच्या नावावर आहे, त्याची कागदपत्रे पोलीस स्टेशनला का जमा झाली नाही? FIR मध्ये संकेत बावनकुळे यांचं नाव का आलं नाही? असे काही प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत।